पैठण तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतीतील आघाड्यांनी उमेदवार फिक्स करून प्रचाराचं नारळ फोडलं आहे खऱ्या अर्थानं आता प्रचाराला सुरुवात झाली असून ग्रामदेवतेचं दर्शन घेऊन प्रचाराला वेग आलाय त्यामुळे आता गावागावात राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय दहा दिवस उमेदवारांना आता जागते रहो अशी वेळ आली आहे उमेदवारांसह हो कार्यकर्ते देखील आता प्रचारामध्ये उतरले आहेत पहिल्या टप्प्यात सदस्य पद मिळवण्यासाठी उमेदवारांची प्रतिष्ठा पाणाला लागली असून सकाळीच देवदर्शनानंतर दिवसभर उमेदवार गावात मतदारांचे दर्शन घेऊन एक संधी मागत आहे आता प्रचाराचे नारळ फुटले असून मतदाराच्या भेटीगाठींना वेग आलाय गावागावात पंधरा जानेवारीला मतदान होणार असून अठरा जानेवारीला मतमोजणी होणार आहे मतदानाच्या आदल्या दिवशी मकर संक्रांत असल्याने तिळगुळ घ्या गोड गोड बोला हा उपक्रम उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात राबवला जाण्याची शक्यता आहे निवडणुकीच्या निमित्ताने आघाड्यांची नावे देखील फिक्स झाली आहेत सोशल मीडियावर देखील प्रचाराला वेग आलाय एकूणच गुलाल कोणाला लागणार ला याची उत्सुकता आतापासून लागली आहे यापैकी एक मायगाव ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार नारळ आज फोडण्यात आला असून यंदा मात्र ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी प्रत्येकी ग्रामपंचायत मध्ये तरुण उमेदवारांची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं चित्र आहे दादासाहेब घोडके एम न्यूज पैठण